नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर महाराष्ट्र शासनाच्या शेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता नवी विजयी विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण चाचणी क्रमांक एकवर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया चाचणी क्रमांक एक मित्रांनो ही चाचणी सोडवण्यापूर्वी आपल्या वहीमध्ये किंवा पुरस्क्या पेजवर ही माहिती भरणं आवश्यक आहे ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक एक लिहायचा आहे शाळेचं नाव लिहायचं आहे तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पंधरा गुणाची ही चाचणी असणार आहे आणि त्यासाठी वेळ आहे तीस मिनटं ही चाचणी सोडवण्यापूर्वी हे काही सूचना आवश्यक आहेत जसं सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे उजवीकडील कंसातील संख्या गुणदर्शवितात आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशिक आकृती काढायची आहे प्रत्येक पर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचं केवळ पर्याय क्रमांक लिहायचं आहे सुरुवात करूया आपण प्रश्न पहिला मी कोण ते ओळखा बघा माझ्यामुळे परिपथातील विद्युत वाहक मधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात हा पहिला प्रश्न आहे इलेक्ट्रॉन गतिमान होण्यासाठी त्याला बलाची गरज असते आणि ते विद्युत घट पुरवठा करत असतात म्हणून मी कोणमध्ये याचं उत्तर असणार आहे विद्युत घट माझ्यामुळे चुंबकाला लोखंडीकडे चिकडतात चुंबकाला लोखंडीकडे आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी एक बल असायला पाहिजे आणि तो बल म्हणजे चुंबकीय बल आहे माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे दोन्ही गुणधर्म असतात धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म असणारा जो काही पदार्थ आहे तो म्हणजेच धातू सदृश म्हणून उत्तर अपेक्षित आहे धातू सदृश प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आपण प्रश्न दुसरा, दुसरा खालील आकृतींचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा असं आहे या ठिकाणी ही इलेक्ट्रॉन संरूपण आकृतीचं इले दिलेलं आहे प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वितरित झालेले या ठिकाणी एकूण पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्यात आठ आणि तिसऱ्यात एक म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनची संख्या ही अकरा असणार आहे मित्रांनो या ठिकाणी मध्यभागी केंद्रकात एन ए म्हणून लिहिले ए हे सोडियमची संज्ञा आहे म्हणून या पहिला प्रश्न आहे आकृतीतील मूलद्रव्याचे नाव लिहा म्हणून ते केंद्रकात ए एन ए म्हणजेच सोडियम या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल ज्या आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव सोडियम आहे मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आत्ता सांगितलं पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एक असे एकूण आठ अधिक दोन दहा अधिक एक अकरा म्हणजे सोडियमचे या मूलद्रव्यामध्ये एकूण अकरा इलेक्ट्रॉन आहेत असं म्हणता येईल या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव हो काय पहिली कक्षा ही के कक्षा असते दुसरी कक्षा ही यल आहे तिसरी यम आहे त्यानंतर यन आहे तर दुसऱ्या कक्षेचं नाव असणार आहे या ठिकाणी यल आणि दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे आठ इथं मोजलं तर एकूण आठ इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतील दुसऱ्या कक्षेचं नाव यल कक्षा आहे म्हणू शकता किंवा यल कवच असं म्हटलं जातं प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया आपण लिंबू शरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे त्यातील घटकपदार्थ कोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी लिंबू शरबत हे निश्चितच मिश्रण आहे कारण त्यातील घटकद्रव्ये आपली गुणधर्म बदललेली नाही तर हे मिश्रण आहे सामांगी म्हणून लिंबू शरबत हे सामांगी मिश्रण आहे असं आपण म्हणू शकतो यातील घटक पदार्थ कोणते आहेत असा प्रश्न आहे लिंबू शरबत बनवताना आपण खालील घटक वापरतो पाणी साखर लिंबाचा रस मीठ या व्यतिरिक्त काहीजण सोडाही वापरतात खाण्याचा सोडा आणि पिलायची जी पूर यामध्ये टाकलं जातं नंतर गाळून घेतात ते समांगी मिश्रण असणार आहे प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आमच्यामध्ये वेगळा कोण आहे मीठ सोडा कापूर आणि मोरचूद यामध्ये कापूर हा संप्लवनशील आहे म्हणून हा वेगळा घटक म्हणून आपण विचारात घेऊ शकतो त्यानंतर आहे सोडियम झिंक क्लोरीन आणि कॅल्शियम यामध्ये क्लोरीन हा अधातू आहे बाकीचे धातू आहेत म्हणून क्लोरीन हा घटक इथून बाहेर पडतो हा वेगळा घटक म्हणून आपण सांगू शकतो पुढचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा इथं उदाहरणं दिलेली आहेत आणि जडत्वाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे हा दोन गुणांसाठीचा सा प्रश्न आहे सायकलचे पॅडल मारणं थांबवलं तरी सायकल गतिमान असते म्हणजे पॅडल मारले की सायकल ही गतिमान होते म्हणजेच गती हा गतीचं जडत्व आहे असं आपल्याला सांगता येईल यानंतर पुढचा आहे एका ठिकाणी असलेला दगड हलत नाही आहे म्हणजे या ठिकाणी हा जडत्वाचा प्रकार म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील आकृतीमध्ये फळीवर प्रयुक्त होणारे बल्ब आणि क्षेत्रफळ या संदर्भात प्रयोग दर्शविला आहे यावरून कोणता निष्कर्ष असा आहे या ठिकाणी ही आकृती तुम्हाला दिसते मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दाब हा बल ज्या पृष्ठभागावर लावलेला आहे त्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून आहे दाब हा बल ज्या पृष्ठभागावर लावलेला आहे त्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून आहे मित्रांनो या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत फळीवर पुस्तकं ठेवलेली आहेत परंतु पुस्तकांची रचना ही दोन्ही ठिकाणी वेगवेगळी आहे पहिल्या आकृतीमध्ये जे पुस्तक ठेवले ते विखुरलेली आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जी पुस्तकं ठेवली आहेत ती एकावर एक ठेवलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी फळीला तुम्हाला बाक आलेली दिसते तर पहा पहिल्या आकृतीत पुस्तकाचं बल जास्त क्षेत्रफळावर क्रिया करीत आहे म्हणजे क्षेत्रफळ वाढला ते या ठिकाणी पुस्तकं विखरून ठेवलेली आहेत तर दुसऱ्या आकृतीमध्ये कमी क्षेत्रफळ एवढे क्षेत्रफळ पुस्तकं ठेवलेली आहेत म्हणजे दुसऱ्या दा, आकृतीत दाब कमी क्षेत्रफळावर क्रिया करीत आहे त्यामुळे फळी जास्त वाकलेली दिसते म्हणजे क्षेत्रफळ वाढलं की त्याचं बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाला की त्याचा बलाचा दाब वाढतो हा निष्कर्ष या प्रयोगावरून निघतो मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजलेली असतील वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा ह्याचं आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद